मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा दिवस तिसरा, तर लक्ष्मण हाकेंची ओबीसी बचाव यात्रेला जालन्यातून सुरुवात होणार. नीट यूजी बाबत सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी, 40 पेक्षा अधिक याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून, बेरोजगारी आणि महागाईसह नीटच्या मुद्द्यावर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन एनडीए सरकारचं बजेट मांडणार. मुंबई पुण्यासह कोकणामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर भंडारा चंद्रपूरमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून जो बायडन यांची माघार, पक्ष आणि देशाचं हित पाहता माघार घेत असल्याचं बायडन यांचं स्पष्टीकरण, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात कोण याची उत्सुकता अशी गेला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. या भेटीच्या दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यासह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस, मंत्रालयाच्या परिसरामध्ये जोरदार बॅनरबाजी, तर बॅनरवर अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घाणीचं साम्राज्य, भाज्या रस्त्यावर फेकून दिल्या जात आहेत. डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रामध्ये 15 वर्षात अनेक अनधिकृत बांधकामं उभी राहिल्याची माहिती, तर औद्योगिक तसंच अन्य सेवा सुविधांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अनेक बेकायदा इमारती आणि गाळे. एनटीएच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेमध्ये एकाच रोल नंबरवर वेगवेगळे गुण मिळाले असल्याचा विद्यार्थ्यांचा दावा. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल. 11वी प्रवेशासाठीची तिसरी प्रवेश यादी आज प्रसिद्ध होणार. दुसऱ्या फेरीच्या अंतर्गत अर्ज केलेले 1 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेतच. विधानसभेला कोकणामध्ये काँग्रेसच्या विजयाचा झेंडा फडकवा, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यकर्त्यांना आदेश. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश, अमळनेर जळगाव ग्रामीणमधील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश. महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार येणार, पुण्यातील भाजपच्या महाअधिवेशनात अमित शहांनी विजयाचा व्यक्त केला विश्वास. रायगडमधील सावित्री नदीच्या पाणी पातळीमध्ये धोकादायक वाढ, नगरपालिकेनं भोंगा वाजवत दिला सतर्कतेचा इशारा. साताऱ्यातील जावळी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, जावळीतील महू धरण 100% भरलं, तर प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सातपुड्यातील वाल्हेरी धबधबा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.